अहो थोडे खाली घ्या ना. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आणि सर्व धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातले सर्व प्रतिनिधी यशवंत सेनेचे हे सर्वजण मुंबईला आलेले होते. सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक मोठी विस्तृत बैठक त्या संदर्भामध्ये झाली आणि राज्य सरकारने एकमताने त्यांना पाठिंबा दिला की तुमची मागणी ही न्याय आहे. आमचा राज्य सरकारचा निश्चित आपल्याला या संदर्भामध्ये पाठिंबा आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत आणि म्हणून त्या सोडण्याच्या दृष्टीने शासन अतिशय या बाबतीमध्ये गंभीर आहे आणि कटिबद्ध आहे. दुसरी ज्याची मागणी होती की या आंदोलनादरम्यान जे गुन्हे केसेस समाज बांधवांवर झालेले आहेत ते मागे घेण्यात यावे. शासनाने तेही या ठिकाणी मान्य केलेलं की जे गुन्हे आपल्यावर दाखल झालेले आहेत तेही त्या ठिकाणी मागे घेण्यात येतील. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास धनगर समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक कमिशन, एक रिटायर्ड न्यायाधीश उच्च न्यायालयाचे हायकोर्टाचे त्यांच्या देखीलखाली नेमण्याची गरज असल्यास ते सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी नेमण्यात येईल असंही त्यावेळेला सांगितलं होतं आणि त्या संदर्भामध्ये शासन आपली कारवाई पुढे करते. या संदर्भामध्ये 50 दिवसाच्या आत ही तांत्रिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पार पडत त्याशी 2 महिने सांगितलेले होते. परंतु त्या उपोषण करताना म्हणणे की 50 दिवसामध्ये कारण 10 दिवस त्याला लोकस होऊन गेले, 8 दिवस होऊन गेलेले आहेत. त्यामुळे 50 दिवसामध्ये ही सगळी कारवाई आपण पूर्ण करावी आणि जेणेकरून या आरक्षणामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. त्याही आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये 50 दिवस आम्ही ही सगळी माहिती संकलन या ठिकाणी जमा करू. सगळे जे एजी आहेत अटर्नी जनरल त्यांचं सुद्धा मत त्या ठिकाणी जाणून घेऊ, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू आणि या संदर्भामध्ये आरक्षणाचा मार्ग कसा लवकरात लवकर होईल त्या संदर्भामध्ये आम्ही मार्ग काढणार आहोत. धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या ज्या योजना आहेत, सोयी सवलती आहेत, त्या प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी व्हावी या संदर्भामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला होता. सरकारची ही भूमिका आहे की आपल्या समाज बांधवांवर आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे खरं म्हणजे आपली मागणी न्यायच आहे म्हणून मी अन्याय म्हणणार नाही, पण तो आपली जी न्याय मागणी आहे ती आपल्या पद्धत पडलीच पाहिजे. या संदर्भामध्ये सरकार सुद्धा शासन सुद्धा सकारात्मक आहे, परंतु काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, त्या तात्काळ कशा सोडवल्या जातील. 50 दिवसामध्ये 2 महिन्यामध्ये त्या सोडवण्याच्या दृष्टीने सरकारने अतिशय गांभीर्याने त्या ठिकाणी पाऊल टाकलेलं आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे आहेत, मान्य देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजीचा तर पूर्ण अभ्यास मागच्या काळामध्ये या संदर्भामध्ये झालेला आहे, अजितदादा सुद्धा आहेत आणि संपूर्ण सरकार हे या आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आपल्याला आपल्या पत्रामध्ये या मागण्या टाकण्यासाठी आम्ही या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने उचललेलं आहे आणि आज या ठिकाणी गेल्या 20 दिवसापासून चाललेलं उपोषण म्हणजे आमचे अण्णासाहेब या ठिकाणी बसलेले होते, रुपनर दुसरे सुरेश दादा भंगर हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. खरं म्हणजे खूप मोठं पल्ला म्हणजे 21 दिवस म्हणजे छोटी गोष्ट नाही. आता 4-5 दिवसापासून त्यांनी पाणीही घेतलं होते आणि म्हणून त्याची तब्येतही या ठिकाणी दिवसेंदिवस खराब होत चाललेली होती आणि म्हणून मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय यांनी त्यांना विनंती केली. मी स्वतः आज दुसऱ्यांदा या ठिकाणी येऊन गेलो आणि त्यांनी आमच्या विनंतीला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून आज त्यांनी उपोषण सुद्धा या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यांचे मी मनापासून खरं आभार या ठिकाणी व्यक्त करतो शासनाच्या वतीने आणि लवकरात लवकर त्यांचा हा प्रश्न मार्गी कसा लागेल त्यासाठी शासन या ठिकाणी प्रयत्नशील राहील. महात्मे यांनी 2 ते 5 ऑक्टोबरला धनुसराच्या ठीक आहे. आता आम्ही आमचे प्रयत्न या ठिकाणी करतो. आम्ही आश्वासित केलं आहे, मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे, मान्य देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, अजितदादाही त्या ठिकाणी होते आणि आम्ही सांगितलं हा म्हणजे आम्हालाही वाटतंय की खरं त्या समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते न्याय आहे, त्या बाबतीमध्ये काही दुमत नाहीये आणि पण काही तांत्रिक गोष्टी आहेत, काही न्यायालयीन काही गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि मग मला असं वाटतं या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून बाहेर राज्यात सुद्धा कशा पद्धतीने आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा आमची टीम त्या ठिकाणी रवाना झालेली आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं संकलन करून आम्हाला लवकरात लवकर हे आरक्षण कसं देता येईल, त्यांना न्याय कसा देता येईल, सगळ्या तांत्रिक बाजू पूर्ण करून अन्यथा मग आरक्षण दिलं आणि लगेच 8 दिवसामध्ये पुन्हा कोर्टाने फेटाळलं असं होता कामा नये आणि म्हणून आम्हाला हे शाश्वत द्यायचं आहे. त्या संदर्भामध्ये शासन प्रयत्नशील आहे.